हॅलो फ्रेंड्स आय एम मिस्टर रवींद्र भालेराव अँड आय वेलकम यू टू माय चॅनल दॅट इज इंग्लिश फॉर लर्नर्स डिअर स्टुडंट्स इन टुडेज व्हिडिओ वी शॅल डिस्कस सम ऑफ द इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स ऑफ वन ग्रॅमॅटिकल टॉपिक दॅट इज ॲड अ क्वेश्चन टॅग विच इज ऑल्सो कॉल्ड टेल टॅग ऑलरेडी आपण या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे क्वेश्चन टॅग म्हणून आणि त्याच्यामध्ये सविस्तरपणे त्याचे रूल्स आणि कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण गेल्यानंतर क्वेश्चन टॅग करू शकतो हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आज आपण फक्त इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणार आहे त्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत ओके बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉर गेट टू सबस्क्राईब माय चॅनल चला तरी व्हिडिओ व्हिडिओला आपण सुरुवात करूया क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅगलाच टेल टॅग देखील म्हटलं जातं आणि मराठीमध्ये क्वेश्चन टॅगचा अर्थ होतो क्वेश्चन बनवणे अ शॉर्ट क्वेश्चन म्हणजे वाक्याच्या शेवटी एक शॉर्ट क्वेश्चन तयार करणं दॅट इज ॲड ए क्वेश्चन टॅग ओके आता इथे जे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत कलेक्शन ऑफ एक्झाम्पल्स ते दिलेले आहेत ते कलेक्शन वन ऑफ द पॉप्युलर टीचर मिस्टर हरड सुरेश हरड यांनी कलेक्शन केलेलं आहे सो वी शूड थँक्स हिम ओके लेट्स गो क्वेश्चन टॅग ॲड अ क्वेश्चन टॅग एक्झाम्पल आहे इट वॉज एंडिड अ मेल बेबी हे सर्व तुमच्या टेक्स्टबुकमधीलच एक्झाम्पल्स आहेत जे की म्हणून ते एक्झामला येऊ शकतात इट वॉज एनडीड अ मेल बेबी आता हे वाक्य दिल्यानंतर तुम्हाला सांगितलं की क्वेश्चन टॅग करा आन्सर आपण कशा पद्धतीने काढायचं असतं फर्स्ट वी हॅव टू राईट द सेंटेन्स ॲज इट इज आपण हे वाक्य आहे तसंच लिहितो त्यानंतर कॉमा देतो कॉमा दिल्यानंतर या दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्क शोधतो ॲमिझार वॉज वेअर कॅन कूड शालशुड अशा प्रकारे इथे कोणतं आहे वॉज आता हे डिटेल्समध्ये तुम्हाला रूल्स सांगत नाही जस्ट तुम्हाला एक ओव्हरऑल ओव्हरलुक देतो आहे वॉज आहे जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्याचं निगेटिवमध्ये आणि निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्हमध्ये आपण चेंज करतो वॉजचं काय होईल निगेटिव्ह शॉर्ट फॉर्ममध्ये वॉजंट ओके आणि स्टार्टिंगला जर प्रोनाऊन असेल आय वी यू ही शी इट दे तर ते आहे तसेच लिहायचे नसतील नाऊन असेल तर ते प्रोनाऊनमध्ये कन्वर्ट केलं जातं इट हे ऑलरेडी प्रोनाऊन आहे ते आपण आहे तसंच ना आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क वॉजंट इट हे झालं या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग नेक्स्ट एक्झाम्पल वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स सेंटेन्स ॲज इट इज हॅव याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे पॉझिटिव्ह आहे त्याचं निगेटिव्ह होईल हॅवंट आणि बिगिनिंगला वही ऑलरेडी प्रोनाऊन आहे आपण वी ॲज इट इज लिहिणार क्वेश्चन मार्क हॅवन थुई नेक्स्ट ही स्पेड अक्रॉस द रोड आता हे सेंटेन्समध्ये बघितलं सेंटेन्स ॲज इट इज दिलं कॉमा दिला बट याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीड यांचा यूज करायचा हेल्पिंग वर्ब म्हणून डू आणि डज जर सेंटेन्स प्रेझंट टेन्समध्ये असेल आणि डीड हे पास्ट टेन्समध्ये ही स्पेड तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये वर आहे की पास्ट टेन्स त्याच्या वर्डवरून माहिती पडेल क्रियापदावरून ही स्पेड अक्रॉस द रोड स्पेड तो तिकडे निघून गेला या अर्थाने तो पास्टमध्ये आहे तर काय होईल डीड घेणार पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे डीडचं डिडंट डिडंट ही ही ऑलरेडी प्रोनाऊन आहे तसं डिडंट ही नेक्स्ट सेंटेन्स द सेट वॉज नॉट ॲट होम सेंटेन्स आहे कॉमा दिला हेल्पिंग वर्ब आहे बट दिलेले हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह फॉर्ममध्ये आहे त्याचा आपण पॉझिटिव्ह करणार वॉज नॉटचं वॉज आणि सब्जेक्ट इथे द सेट हे नाऊन आहे पुरुषवाचक नाव आहे का पुरुषाचं नाव आहे त्याच्यामुळे त्याच्याऐवजी आपण घेणार ही स्त्रीवाचक असं तर शी वॉज ही नेक्स्ट आय नेवर बिकम अ रियालिटी सॉरी इट नेवर बिकम्स अ रियालिटी हेल्पिंग वर्ब आहे का नाही आहे मग डू डज डीड ओके मग कोणत्या टेन्समध्ये आहे सेंट वर्ब आहे ते बिकम्स बिकम बिकेम बिकमचं पास्ट टेन्स बिकेम आता डू आणि डज प्रेझेंट टेन्समध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये आणि वर्बला एस एस लागलेला आहे आणि एस किंवा एस लागला असेल तर आपण डज घेतो पॉझिटिवमध्ये डच आता इथे नेवर हा नेवर हा निगेटिव्ह वर्ड आहे नो नॉट नेवर नथिंग हे निगेटिव्ह वर्ड्स आहे जे की निगेटिव्ह वाक्य बनवतात तर हे ऑलरेडी हे निगेटिव्ह आहे म्हणून आपण डझंट करण्याऐवजी फक्त त्याचं डज नॉट आहे ना डज इट आणि क्वेश्चन याचे रूल्स बद्दल डिटेल्समध्ये दिलेलं आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स दिलेले आहेत ती बघा ओपन करा म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये मी रूल्स दिलेले आहेत आय नेवर स्पोक टू हिम परत नेवर आलेला आहे हेल्पिंग वर्ड नाही स्पीकचा पास्ट टेन्स स्पोक पास्ट टेन्स आहे मग डीड घेणार नेवर निगेटिव्ह सेंटेन्स आहे मग डीड डिडंट न करता आपण डीडंस करणार कर, नाही ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स से, आहे डीड आय आय ऑलरेडी प्रोनाउन आहे डीड so, आय सो या प्रकारे आपण या ग्रुपचा पण क्वेश्चन टॅग केला नेक्स्ट बघूया सप्लाय प्रॉपर टॅग क्वेश्चन टू कंप्लीट सेंटेन्स ही जस्ट फेल्ड अ बिट डीज परत बघा फेल्ड फीलचा पास्ट टेन्स फेल्ड डीड घेणार डीटचं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे डीटचं डिडंट आणि ही ऑलरेडी प्रोनाऊन आहे आहे तसंच लिहिणार क्वेश्चन डिडंट ही नेक्स्ट सेंटेन्स आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक अगेन याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे इथे वर्ब आहे बिकेम बिकमचा पर्सनेस बिकेम म्हणून डीड घेणार पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह करणार डिडंट ओके okay. आणि डिडंट स्टार्टिंगला आय ऑलरेडी प्रोनाऊन आहे आपण आहे तसं लिहिणार आणि क्वेश्चन मार डिडंट आय नेक्स्ट दे टूक नो नोटीस ऑफ हिम परत हेल्पिंग वर्ब नाही आहे टूक टेकचा पास्ट टेन्स टूक डीड घेणार आणि ते निगेटिव्ह ऑलरेडी सेंटेन्स आहे ते डिडंट डीडचं डिडंट न करता डीड तर आपण ते पॉझिटिव्ह ठेवणार डीड आणि बिगिनिंगला दे ऑलरेडी प्रोनाऊनच आहे म्हणून तो आहे तसंच

परत डीट घेणार डीटचं डिडंट करणार आणि डिडंट आय आता मी फक्त ओरली बोलेल कारण आपल्याला खूप एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे डिडंट आय याचं होईल नेक्स्ट ॲट ए क्वेश्चन टेक आय ॲम नाव सेव्हन्टी इयर्स ओल्ड हेल्पिंग वर्ब आहे ॲम ॲमचं निगेटिव्ह काय होतं आरंट इथचं इजन पण ॲमचं आरंट होतो आरंट ओके okay. आणि बिगिनिंगला आय प्रोनाउन आहे आरंट आय क्वेश्चन मार्क आय एम वर्किंग फॉर सायन्स परत सेम सेंटेन्स आहे अरंट आय आय एम स्लीपिंग आर अरंट आय आय एम द ओनर ऑफ द बँक याचं पण अरंट आय आय एम रिप्रेझेंटेड रिप्रेझेंटिंग हिअर बरेच वेळेस स्टुडंट्स ॲम आल्यानंतर कन्फ्यूज होतात म्हणून इथे ते ॲमचे एक्झाम्पल दिलेलं आहे हे सर्व एक्झाम्पल्स याचा क्वेश्चन टॅग अरंट आय आहे ओके सो इन दिस वे हा एक ग्रुप आपण सॉल्व करू शकतो नेक्स्ट काही एक्झाम्पल बघूया ॲड ए प्रॉपर टेल टॅग लेट्स गो फॉर अ वॉक आता इथे बघा लेट अस असेल किंवा लेट्स लेट्स चालतो तो लेट अस जेव्हा लेट अस किंवा लेट्सी जेव्हा एक्झाम्पल येतील तेव्हा त्या प्रकारचं सेंटेन्स असेल स्टार्टिंगला लेटस किंवा लेट्स तर त्याचं क्वेश्चन टॅग शाल उई असं करायचं काय करणार शाल उई बस प्रत्येकाचं शाल उई होईल फ स्टार्टिंग लेटेस्ट कि लेट्स अलाजे ओके नेक्स्ट ऐड ए करेक्ट टेल टैग गिव मी युअर कार्ड आता हे जे सेंटेन्स है ना सेंटेन्स चार प्रकार सेर्टिव जे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आता हे जे सेंटेन्स है यू गिव मी तरी अटिव होल सीम्पल हो गायक्ट वर्बनी सुरुआत सेंटेन्स है ने कि लेट मी कि लेट हिम कि वर्ब या प्रकारे जेव्हा क्रियापदाने सुरुवात होणारी जी सेंटेन्सेस से असतात त्याला इंग्लिशमध्ये इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स बोलतात आज्ञार्थी वाक्य किंवा लेट मी किंवा लेट हिमने सुरुवात होणारी वाक्य असतील तर या प्रकारच्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करताना यू असं लिहायचं ज्याप्रमाणे आता आपण बघितलं होतं लेट अस लेट्स असेल तर शालवई आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याला डायरेक्ट क्रियापदाने सुरुवात होणारी वाक्य आहे किंवा uh, लेट मी किंवा लेट हिमची वाक्य असेल तर विल यू हे लिव याचं पण काय होईल गिव्ह अज अवर मणी वेल यू गिव मी एक्सप्लेन दिस टू यू लेट मी एक्सप्लेन दिस टू यू वेल यू वेट फॉर सम टाईम वेल यू गिव मी द गारलँड वेल यू कॉल ते लेटेस्ट आल्यानंतर किंवा इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असल्यानंतर शाल वी आणि वेल यू नेक्स्ट ग्रुप आपण बघूया ॲड ए क्वेशन टेक्स्ट देर वेअर सेव्हरल रूम्स सेंटेन्स आहे सेंटेन्स ॲज इट इज लिहितो कॉमा देतो वेर आहे वेरचं पॉझिटिव्ह मध्ये आहे त्याचा निगेटिव्ह काय होईल वेरेंट ओके तर स्टार्टिंगला देर आहे ग्रामरमध्ये जसे आय वी यू ही शी इट दे हे हो प्रोनाऊन्स आहेत प्रोनाउन्स असेल तर आपण आहे तसंच ठेवतो प्रोनाऊन देअर इज ऑल्सो वन ऑफ द प्रोनाऊन देअरला सुद्धा प्रोनाऊन किंवा सर्वनाम मानलं जातं तर त्याचं आपण वेगळं चेंज करत नाही देर असेल तर शेवटी देरच ठेवायचं वॅरेंट देर ओके देर वॉज अ सिनेमा अंडर अ टीन शेड त्याचं काय होईल वॉट्स वॉझंट वॉजंट देर देर वॉज इनफ वर्क फॉर मी वॉझंट देर देअर वेर सेवरल रिझन्स वेर अंट देर कळते देर वॉज कम्प्लीट सायलन्स वॉजंट देर यावरून काय समजलात की जर सब्जेक्ट देअर आला असेल तर तो प्रोनाऊन एक प्रकारचा आहे त्याला ॲज इट इज ठेवायचं आणि क्वेश्चन मार्क बाकीचे तुम्ही वॉज वेअर आर हे तुम्ही चेंज करू शकता नेक्स्ट ग्रुप बघूया आणि क्वेश्चन एव्हरी वन केप्ड सायलन्स आता एव्हरी वन एव्हरी बॉडी हे या प्रकारचे जे शब्द असतील एव्हरी वन आणि एव्हरी बॉडी मग त्याच्यासाठी आता जर नियमानुसार आपण सेंटेन्स ॲज इट इज लिहितो कॉमा देतो हेल्पिंग वर आहे का नाही आहे नसेल तर काय करतो डू डज डीड सेंटेन्स प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर डू डज पास्ट टेन्समध्ये असेल तर डीड केप्ड कीपचा पास्ट टेन्स केप कीप हे प्रेझेंटमध्ये आहे वर्ब आहे त्याचा पास्ट टेन्स काय होतो केप्ट म्हणजे हे सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये आहे पास्ट टेन्समध्ये म्हणून आपण सेल्फिंग वर्ब काय घेणार डीड पॉझिटिव्ह सेंटेन्स डीडचं से काय होणार डीडंट ओके okay. आता एव्हरी वन किंवा एव्हरी बडी अली असेल एक सब्जेक्ट म्हणून दॅट टाईम वी शूड टेक त्याच्या ऐवजी आपण घ्यायचं आहे दे टी ई वाय लुरलर म्हणून everyone kept silence, didn't they, everybody helped, हेल्प्ड पास्टमध्ये आहे उनका काय did, ना डीटचं काय होणार didn't, didn't they, everyone was वॉज अफ्रेड ऑफ हिम वॉजचं काय होईल wasn't, आणि everyone वनचं काय होईल दे वॉझंट दे क्लिअर होतंय नेक्स्ट एक्झाम्पल्स मॅच द फॉलोइंग सेंटेंस विथ द टेल टॅग प्रकारे पण विचारलं जातं मॅच करायचं आहे म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिले इकडे साईडला ॲन्सर दिलेला आहे तर ते जोडा पण ॲन्सर लिहिताना सेंटेन्स कंप्लीट लिहा द्या आणि त्याच्यापुढे हे लिहा फक्त वनचं बी असं लिहू नका बऱ्याच मुलांना सवय असते सेंटेन्स लिहून मग त्याच्यापुढे ते ॲन्सर लिहा ही so, वॉज सोरिंग ग्रॅज्युअली तिकडे अॅन्सर बघायची पण गरज नाही वाक्य पण आहे तसं लिहितो कॉमा देतो वॉजचं काय करतो वॉजंट वॉझचं पॉझिटिव्ह आहे त्याचं निगेटिव्ह काय वॉजंट आणि ही प्रोनाऊन नाही तो आहे तसं वॉजंट ही आहे का याच्यामध्ये तर याचं आहे सी म्हणजे आपण सी असं लिहायचं नाही आहे, आहे तुम्ही हो वॉजंट ही हा डायरेक्ट वर्ड्स लिहायचा आहे वॉजंट ही कळते नेक्स्ट ही वॉज नो लॉंगर अफ्रेड फ्रेड आता निगेटिव्ह आहे वॉज आहे पण निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल काय होईल वॉज ही वॉज ही आहे का आहे याचं वॉजंट ही हा डी आहे आणि याचं सी आहे आय टूक द बेबी लाँगो टू द बॅकयार्ड हेल्पिंग वार नाही आहे टेकचा पास्ट टेन्स टूक पास्ट टेन्समध्ये आहे पॉझिटिव्ह सेंटेंस आहे डेटचं डिडंट होईल डिडंट आय आहे का आहे किती नंबर ए डिडंट आय नेक्स्ट फादर रिचेस होम लेट रिचेस हेल्पिंग वर नाही आहे पण रिचला रिच रिच पास्टमध्ये होतो पण रिचला इस लागलेला आहे तेव्हा काय घ्यायचं डज घ्यायचं डसचं काय होईल डझंट होईल आणि फादरसाठी काय घेणार प्रोनाऊन ही डझंट ही आहे का डझंट ही इथे आहे म्हणजेचं बी सो या प्रकारे आपण मॅच द सेंटेन्स अँड इट्स टॅग करू शकतो नेक्स्ट ग्रुप ऑफ वर्ड्स सेंटेन्स इज सिलेक्ट अ प्रॉपर टेलटॅक अँड रिडायट द सेंटेन्स इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन सेंटेन्स किती लेंधी जरी असलं त्याच्यामध्ये दोन गोष्टी बघायच्या हेल्पिंग वर्ब आहे का नसेल तर मेन वर्ड बघायचं प्रेझेंट आहे की पास्ट एवढंच करायचं आणि अगोदरचं सब्जेक्ट days, was. Was, okay. इट वॉज अ फ्यू डेज आता किती मोठं आहे वॉज वॉजचं काय होईल वॉजंट ओके आणि इट ऑलरेडी प्रोनाऊन आहे त्याच्याऐवजी आपण इटचं इटच घेणार क्वेश्चन मार्क वॉझंट इट आता इथे बघा मी आपण लिहिलेलं आहे पण इथे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत डिडंट इट वॉजंट इट वॉज इट राईट ऑप्शन इज डिस वन क्लिअर होते नेक्स्ट स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किट वाक्य आहे तसं लिहिलं कॉमा इज आहे इजचं काय होईल इजंट होईल आणि स्वामी इज अ नेम ऑफ द बॉय तर स्वामीसाठी आपण काय घेणार ही काय असायला पाहिजे इजंट ही इजंटी आहे त्याच्यामध्ये इजंट स्वामी आहे रॉंग डजंट रॉंग इजंट ही आहे म्हणजे आपल्याला जर त्याची प्रोसेस किंवा स्टेप्स मेथड माहिती असेल ॲन्सर काढण्याची तर ऑप्शन बघण्याची गरजसुद्धा लागत नाही आपण डायरेक्टली ॲन्सर काढू शकतो आणि आपण ॲन्सर काढलेलं आणि ऑप्शनमध्ये ती आहे का फक्त आपण शुअर करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड वन आय सॉ समथिंग हॉरेबल हेल्पिंग वर नाही हेल्पिंग वर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोणकोणते हेल्पिंग वर यायला पाहिजे एम इज आर वॉज वेअर कॅन कूड शाल शूड विल वूड मे माइट हॅव हॅज हॅड डू डज डीड पण शालचं शांट होतं व्हीलचं ओंट होतं हे एक लक्षात ठेवा जसं ॲमचं आरंट होतं आय सॉ पास्टमध्ये आय सीचा पास्ट सॉ मग सॉ असल्यामुळे आपण काय करणार डीट घेणार आणि डी डीडचं डिडंट करणार डिडंट आय इथे ऑलरेडी फर्स्ट ऑप्शनच आहे डिडंट आय आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट आय वॉन्ट टू लाईट डार्क रूट वर्ब वॉन्ट वॉन्टेड प्रेझेंटमध्ये आहे मग प्रेझेंटमध्ये असेल तर वर्बला एस किंवा एस असला तर डज नसेल तर डू काय लावलेलं नाही एस किंवा एस म्हणून आपण काय केलं डू डूचं काय होईल डोंट डोंट आय सो दिस वन इज द करेक्ट ऑप्शन डोंट आय नेक्स्ट ग्रुप बघूया आता इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत आपण बघूया आय स्टार्टेड थ्रोइंग मोर स्टोन्स स्टार्टेड पास्टमध्ये आहे काय होईल मग त्याचं हेल्पिंग बर नाही आहे डीचं डिडंट डीडंट आय इडंट आय आणि क्वेश्चन बघा मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइंड हेल्पिंग वर इज आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे इज्ज अ इजंट मीनासाठी गर्ल आहे शी इजंट शी नेक्स्ट आय कॅन नॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज कॅन नॉट नेगेटिव्ह कॅन कॅन नॉट कॅन नॉटचे अपोजिट काय होईल कॅन आणि हेल्पिंगवर प्रोनाऊन आहे कॅन आय याचं काय होईल कॅन आय क्वेश्चन बघा नेक्स्ट माय पेरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वर अंड हॅड ओके हेल्पिंग वर बाय हॅडचं काय होईल अंट आणि पेरेंट्स अँड सिस्टर्स हे प्रो अनेक वचनी आहे अनेक वचनी असेल तर प्ल्युरल असेल तर काय घेणार आपण प्रोनाऊन दे तर याचं काय होईल अंट दे अंट दे ओके okay. नेक्स्ट द बेबी वॉज लिस्टलेस अँड ॲपियर टू बी डेड वॉज वॉट्स वॉजंट अँड बेबीसाठी आता मेल पण नाही फिमेल पण नाही त्यासाठी म्हणून इट बे इजंट इट ह इट असं घेऊ शकतो नेक्स्ट ॲज अ स्टुडंट वी कांट बिकम अ प्रेसिडेंट कांट निगेटिव्ह वर्ड आहे कॅनचं कांट होतो निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय होईल कॅन आणि ॲज ए स्टुडंट वी वी आहे हेल्पिंग प्रोनाऊन तर काय होईल कॅन वी कॅन वी याचं होईल चॅम्पियन्स आर अंट मेड इन अ जिम आर अंट आर अंटचं पॉझिटिव्ह होईल आर आणि चॅम्पियन्स चॅम्पियन चॅम्पियन्स प्लेवरल आहे अनेक वचन याचं बॉय बॉईज चॅम्पियन चॅम्पियन्स अनेक आहेत म्हणून आर अंट आर

हे हे ग्रुप जर तुम्ही प्रॉपर समज असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग आलं असं म्हणून म्हणू शकतो सो so, आणखीन मी काही एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता व्हिडिओ पॉज करा आणि पॉज केल्यानंतर हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा इथे आणखीन एक्झाम्पल दिलेलं आहे ठीक आहे सो ऑल दीज आर इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स यू हॅव टू नोट डाऊन इन युअर नोटबुक ओके So friends I hope you might have liked this video if you liked it please share it if you have any suggestions for me write in comment box wish you a good day take care thank you very much